नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड सेवन मॅथमॅटिक्स लेसन फाय ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिस सेट ट्वेंटी टू क्वेश्चन वन आणि टू याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे बघितलं नसेल तर बघा एक ते चार लेसनचे आपण पूर्ण व्हिडीओ याआधी दिलेले आहेत प्लेलिस्ट लिस्टमध्ये जा सेव्हन स्टँडर्ड सिलेक्ट करा तुम्हाला आधीच्या लेसनचे व्हिडिओ बघायला मिळतील ओके तर मल्टिप्लाय द फॉलोइंग रेशनल नंबर्स दोन फ्रॅक्शन तुम्हाला दिले आहेत मध्ये मल्टिप्लिकेशन आहे सोल्युशन बघा दिलेला एक्झाम्पल आहे थ्री अपॉन एलेवन इंटू टू अपॉन फाय जर दोन फ्रॅक्शन असतील मध्ये इंटू असेल मल्टिप्लिकेशन असेल अशा वेळेस आपण क्रॉस करत नाही हे डायरेक्ट असेल इथून ही रेषा पूर्ण जोडायची थ्री इंटू टू एलेवन इंटू फाय फर्स्ट स्टेप वेरी इम्पॉर्टंट नाही तर खूप मुलं इथेच क्रॉस करत बसतात ते ऍडिशन आणि मध्ये आपल्याला करायचं असते इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं न्युमोरेटरचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे ओके तर याचं उत्तर असं होईल थ्री टू जा सिक्स इकडे जर कुठे भाग लागत असेल डिवाईड होत असेल तर तुम्ही कट करू शकता इलेवन फाय जा किती येणार फिफ्टी फिफ्टी फाइव बरबर है इलेवन फाइव फिफ्टी फाइ सेकंड एक्साम्पल बच सोल्यूशन दल ट अपॉन फाय टू फोर अपॉन फिफ्टी ह्या गोष्टी जर तुम्हाला आल्या नाहीत तर तुम्हाला गणित शिकणं फार कठीण होऊ शकतं हे परत परत सांगायची गरज नाही जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवताय तोपर्यंत ह्या बेसिक आहेत हे तुम्हाला यायलाच पाहिजे दोन अपूर्णांकांचा गुणाकार म्हणतात मल्टिप्लिकेशन ऑफ टू फ्रॅक्शन डायरेक्ट करतो आपण ट्वेल् इंटू फोर फाय इंटू फिफ्टीन काय बदल केलं कळलं आता जर कुठे भाग लागत असेल हा थ्री ने डिव्हिजिबल आहे हा थ्री ने आहे तुम्ही करू शकता इथे किती थ्री फोर जा थ्री फाय जा इथे तुम्ही असं लिहू शकला असता फोर इन्टू थ्री फाय इंटू थ्री 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 गेले फोर फोर जा अपॉन फाय इंटू फाय फायनल आन्सर असेल सिक्स्टीन अपॉन किती ट्वेंटी फाय त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल लिहून लिहून ठेवले आहे मी आधीच एक्झाम्पल्स आता तिसरं एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे दिसतोय का बघा गिवन एक्झाम्पल मायनस एट अपॉन नाईन इंटू थ्री अप ऑन फोर तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप यामध्ये मी वाढवतो पाहिजे तर मायनस एट इन्टू थ्री अपॉन नाईन इंटू फोर तुम्हाला हे माहिती आहे फोरने डिव्हिजिबल होता फोर वन जा फोर फोर टू जा एट निगेटिव टू येणार काय केलं कळलं फोरने डिवाईड केला इटला टू आला निगेटिव टू इंटू थ्री अपॉन नाईन इंटू वन खूप सिम्पल आहे लक्ष द्यायचं जरा किती येणार निगेटिव्ह सिक्स परत तुम्ही इकडे डिवाइड करू शकता हे विसरलो मी इथेही करू शकता तुम्ही थ्री थ्री जा म्हणजेच काय राहील मायनस टू अपॉन थ्री इन टू वन म्हणजे थ्री हा झाला एक्झाम्पल कोणता तिसरा निगेटिव्ह टू इथे लिहू शकता निगेटिव इथे लिहू शकता मध्ये किंवा डिनोमीटर तीन पैकी कुठेही एका ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह साईन लिहायचंच आहे हा चौथा बघा सोल्युशन गिव्हन एक्झाम्पल लिहितो मी लक्ष द्यायचं काय दिलंय खूप महत्वाचं उदाहरण जर कोणतं असेल तर हा आपल्याला खूप महत्वाचा नियम शिकवतो फर्स्ट मेथड झिरो पद्धतीप्रमाणे करतोय आपण न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनोमिनेटर नेक्स्ट स्टेप झिरोने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर यू विल गेट झिरो झिरो मल्टीप्लाइड बाय नंबर और नंबर एनिम नंबर मल्टीप्लाइड बाय झिरो झिरो इंटू थ्री और थ्री इंटू झिरो यू विल गेट झिरो ट्वेंटी फोर आणखी एक महत्वाचा नियम व्हेरी इम्पॉर्टंट न्युमोरेटरमध्ये झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो असते आणि जर डिनोमिनेटर मध्ये झिरो असेल तर काय होईल शोधत बसा शेवटपर्यंत भाग जात नाही झिरो 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 येत राहतात आपण नॉट डिफाईन त्याला म्हणतो किंवा कॅनॉट डिव्हाइड ओके यानंतर आपण घेतोय नेक्स्ट एक्झाम्पल चौथ व्हेरी सिम्पल आहे आणि तेवढेच आपण विसराळू आहोत आपल्याला असं वाटते कशाबरोबर काय आपल्याला या दिवशी काय घेणं देणं आहे तसा विचार करू नका मी एक्झाम्पलमध्ये फिलिन ब्लँक्स ठेवले आहेत राइट द मल्टीप्लिकेटिव्ह इनवर्स आता मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स याच्यावर तुम्ही दोन मिनिटं वेळ द्या म्हणजे काय हे जर कळलं मल्टिप्लिप्लिकेटिव्ह म्हणजेच मल्टिप्लाय करायचं पण इनवर्स म्हणजे काय इनवर्स म्हणजे उलट याला रेसिप्रोकल पण म्हणतात रेसिप्रोकल ऑफ द गिवन नंबर म्हणजे काय करायचं का जर एखादा फ्रॅक्शन दिलं असेल त्याचा न्युमोरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा न्युमिरेटर करायचा त्याला पलटी करायची उलट त्याला आपण म्हणतो गिवन नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स इज इट क्लिअर नऊ कळलं नसेल तर एक्झाम्पल मधून कळेल फर्स्ट एक्झाम्पल हा त्यातला आहे न्युमोरेटर ॲ टू तर एचं उलट केला आपण इनव्हर्स म्हणजे काय येणार याचा आन्सर लिहितो याच्या पुढे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स और याला रेसिप्रोकल राईट जर रेसिप्रोकल असेल तरी मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सच असतो म्हणजेच फाय अपॉन टू काय झाला डिनॉमिमेटर होता तो न्युमोरेटर झाला न्युमोरेटर होता तो डिनॉमिटर झाला याला म्हणतात आता हे ओळखायचं कसं या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला एक आन्सर मिळतो टू टू गेले फाय फाय गेले यू विल गेट वन वि जर दोन्हीचा प्रॉडक्ट वन मिळत असेल तर आणि तरच ते एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स असतात इज इट क्लिअर नाओ निगेटिव्हचं निगेटिव्ह पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह पण चेंज होतात आठ वरती जाईल न्यूमरेटर तुम्ही एका ठिकाणी निगेटिव्ह कुठेही ठेवू शकता नो प्रॉब्लेम थे येतोय लक्षात शक्यतो आपण मध्येही ठेवू शकतो निगेटिव्ह वरती ठेवू शकतो कोणते एका ठिकाणी असेल म्हणजे तो नंबर निगेटिव्ह आहे कळलं या दोन्हीचा प्रॉडक्ट केला निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल एट एट गेले थ्री थ्री गेले प्रॉडक्ट वन गुणाकार वन येतो त्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मायनस एट अपॉन थ्री इज द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ निगेटिव्ह थ्री अपॉन एट ऑर निगेटिव्ह थ्री अपॉन एट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ मायनस एट अपॉन थ्री उलट सुलट दोघे याच्यामध्ये काय होईल सांगता येईल थर्टी नाईन वर जाईल व्हेरी गुड आणि सेवनटीन खाली पण यांचा प्रॉडक्ट केला तर निगेटिव्ह वन मिळेल आपल्याला निगेटिव्ह वन नाही पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे कुठेतरी निगेटिव्ह एका ठिकाणी द्यायचं आहे न्युमरेटर डिनोमेटर कुठेही दिला तरी चालेल नो प्रॉब्लेम शंका ठेवू नका मनामध्ये आता याचं सेवन आहे याचा डिनोमिनेटर काय आहे नॉट गिवन हे तुम्ही असंही लिहू शकता सेव्हन अपॉन वन म्हणजेच याचं काय होईल वन अपॉन सेवन यांचा प्रॉडक्ट केला सेवन सेवन गेले वन वन गेले यु विल गेट वन फायनल आन्सर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये प्रॉडक्ट वर्ड मिळतो आपल्याला याला सोपे रूप द्यायचं आहे हा थोडा वेगळं उदाहरण आहे मिक्स फ्रॅक्शन आहे याचं तुम्ही बघा इथे मी करतो चेंज करतो सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू निगेटिव्ह ट्वेंटी टू अपॉन थ्री असे सोडवले आपण मागे की नाही सोडवले सोडवल्या याच्या आधी याला जर थ्रीने डिवाइड केलं तर सेव्हन डि क्वेश्चन येणार हे रिमाइंडर आणि हा बाकी असणार म्हणजे हा रिमाइंडर असणार थ्री रिमाइंडर वन असणार डिवायजर थ्री असणार ओके तर याचं आपण असं नाही लिहू शकत असं कन्वर्ट कराय त्याला न्युमिरेटर ग्रेटर असेल डिनोमिटर ह्या फॉर्मेटमध्ये आणायचं मग याचा इन्व्हर्स करताना आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स थ्री वरती जाईल आणि ट्वेंटी टू डिनॉमेटरमध्ये जाईल निगेटिव्ह तसंच राहील निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स निगेटिव्ह असतो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ओके आता यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल बघतोय लास्ट वाला कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स हे जे शिकवतोय ना हे तुम्हाला यायलाच पाहिजे खूप ठिकाणी असं होतं आपण क्लासेस लावतो खूप क्लासेस करतो तरी मार्क मिळत नाही शाळेत पण लक्ष देतो शिकवतात तरी आपल्या लक्षात येत नाही कारण आपल्याला ह्या क्रिया बेसिक आहेत बेसिक कॅल्क्युलेशन आलं की तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट झालाच समजायचा आता मी एक सोडवतो यातलं लक्ष द्यायचं आहे सोल्युशन काय करतोय इथे डिव्हिजन करायचं आहे डिवाइडेड डिवायडेड बाय ट्वेल फोर्टी अपॉन ट्वेल डिवायडेड बाय दिसतोय सिंबॉल टू टेन अपॉन फोर हे तुम्ही कसंही करू शकता याला भाग लावू शकता पण सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट स्टेप फर्स्ट आहे ती अशी आहे फोर्टी अपॉन ट्वेल सेकंड फ्रॅक्शनचं इनवर्स लॅच आणि इथे मल्टिप्लिकेशन करायचं डिव्हिजन इन प्लेस ऑफ डिव्हिजन देअर इज मल्टिप्लिकेशन अँड फोर विल बी इन द न्यूमरेटर टेन विल बी इन द डिनॉमेटर सेकंड फ्रॅक्शनच बदलते पहिल्याचं नाही मग इथे तुम्हाला आता आपण बघितलं आहे याला तुम्ही भाग लावू शकता फॉर्टी इन टू फोर अपॉन ट्वेल्न हे कसं भाग लावा तुम्ही फोरने इकडे लावला थ्री येईल इकडे टेनने लावलं टेन वन जा टेन टेन फोर जा फॉर्टी मग काय राहिलं बघा इथे फोर याचं काय नाही म्हणजे वन असेल थ्री इन्टू वन फायनल आन्सर असेल दिसतोय फोर अपॉन थ्री ओके हे झालं पहिलं आता दुसरा इकडचं एक्झाम्पल बघू आपण एक मिनटं जरा पेपर थोडं राईटला घेतो मी समजलं नसेल तर लक्ष द्या परत वन स्टेप गिवन एक्झाम्पल टेन अपॉन एलेवन डिवायडेड बाय मायनस एलेवन अपॉन टेन काही दिवस वेळ द्या काही दिवस प्रॅक्टिस करा की डिव्हिजन फ्रॅक्शनचं कसं करतो मग तुम्हाला पुढे कुठेही गणितामध्ये प्रॉब्लेम येणार नाही फर्स्ट फ्रॅक्शन ऍज इट इज डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशन हा वरती जाईल टेन इनवर्स डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन एकमेकांचे इनवर्स आहेत ओके आता इथे तुम्ही भाग लावू शकता किती हा पण निगेटिव्ह असणार आहे आपली नेहमीची स्टेप मायनस टेन इन्टू मायनस टेन पूर्ण करतो अशी न्यूमरेटर न्यूमरेटरमध्ये डिनोमिनेटर इंटू डिनेटर मैनस माइनस का हो सॉरी दो नहीं है दोनों है सॉरी एक दो निगेटिव है सो माइनस टेन इंटू माइनस टेन प्लस हंड्रेड माइनस इंटू माइनस प्लस इलेवन इंटू एलेवन स्क्वेर वन ट्वेंटी वन हे याचा असेल सेकंड चा यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल घेतोय यातला कॅरी आऊट द डिव्हिजन मधलं दिसतोय एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आहे कदाचित पेपर हल्ला असेल तर बघून घ्या जरा पण खूप सोपं आहे तसं काही प्रॉब्लेम येणार नाही गिव्हन एक्झाम्पल लिहितो मी मायस सेवन अपॉन एट मायनस थ्री अपॉन सिक्स गिवन एक्झाम्पल आहे तसं तिला काही चेंज केलं नाही मायनस सेवन अपॉन एट डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशन करायचं सिक्स न्युमरेटरमध्ये जाईल पण तो निगेटिव्हचा निगेटिव्ह ठेवायचा न्यूमरेटरमध्ये आणि हा थ्री इकडे बघा कसा भाग लागतो त्याप्रमाणे बदल करायचा आपल्याला थर्ड एक्झाम्पल सॉल्व करतो आपण याला भाग लागेल थ्री टूचा सेवन अपॉन एट डिवायडेड बाय थ्री अपॉन सिक्स सिक्स अपॉन थ्री याला जर आपण भाग लावलं एक स्टेप आपली आहे एक एकत्र लिहितो आपण मायनस सेवन इन टू मायनस थ्री सिक्स अपॉन एट इंटू थ्री याला थ्रीने डिव्हिजिबल आहे थ्री टू जा हा निगेटिव्हच असणार आहे सेवन टू जा फोर्टीन पण परत हा टू ने डिविजिबल आहे मायनस सेवन इन टू मायनस टू अपॉन एट हा टू ने इकडे डिविजिबल आहे म्हणजे किती येणार फोर इज इक्वल टू फायनल आन्सर असेल मायनस सेवन अपॉन फोर ओके यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे चौथं लक्ष द्या जरा थोडी जागा कमी पडली आहे टू अपॉन थ्री डिवायडेड बाय निगेटिव्ह फोर नीट लक्ष द्या दिनॉमिनेटर ऑफ फोर इज वन सो याला आपण कन्वर्ट असं करतो टू अपॉन थ्री डिव्हिजन एव मल्टिप्लिकेशन याचा मायनस वन अपॉन फोर होणार कारण इकडे वन आहे डिनोमीटरमध्ये नथिंग इज देअर देअर इज ऑलवेज वन ओके तर एक असतोच असतो डिनोमीटरमध्ये वन परत आपली तीच मेथड टू ने इकडे तुम्ही भाग आधी नाही हवास टू इंटू मायनस वन अपॉन थ्री इंटू फोर तसा भाग डिवाइड करू शकता नो no प्रॉब्लेम पण आपण पद्धतीनुसार सोडवतोय म्हणून तुम्ही फास्ट पुढे एकदा कळलं की तुम्ही शॉर्टकट लिहू शकता टू टू जा टू वन जा टू मग इकडे वन इंटू मायनस वन किती येणार मायनस वन थ्री इंटू टू सिक्स हे झालं चौथ्याचं एक्झाम्पल आता हा एक्झाम्पल थोडा वेगळा आहे कोणता पाचवा दिसतोय नीट लक्ष द्या पाचवा एक्झाम्पल फिफ्थ एक्झाम्पल सोल्युशन टू मिक्स फ्रॅक्शन आहे डिवायडेड बाय फाय थ्री अपॉन सिक्स हे थोडे स्मॉल साईजमध्ये लिहायचे इज इक्वल टू असे सोडवले आपण टू फाय जा टू इंटू फाय प्लस वन अपॉन फाय डिवायडेड बाय फाय इंटू सिक्स प्लस थ्री अपॉन सिक्स न्युमरेटर मोठं करतोय आपण मग काय होणारे लक्षात घ्या इज इक्वल टू फाय टू जा टेन टेन प्लस वन इलेव्हन अपऑन फाय नाही कळलं हे आधी मल्टिप्लिकेशन आधी येते कधीही देन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन हा डिवायडेड बाय फाय सिक्स जा थर्टी थर्टी प्लस थ्री थर्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स आता हा झाला आपला प्युअर फ्रॅक्शन याला आपण एलेव्हन अपॉन फाय डिव्हिजनचं सिंबॉल मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मध्ये सिक्स अपॉन एलेवन आणि मग एलेव्हन ने भाग किती सॉरी इकडे थर्टी थ्री आहे थर्टी थ्री मध्ये जाईल एलेवन थ्री जा आणि मग फायनल अस होईल इकडे लक्ष द्या दिसतोय काय राहिलं आहे इथे वन आहे वन इंटू सिक्स अपॉन फाय इंटू थ्री खरं तर हे आधी करायला पाहिजे नो प्रॉब्लेम परत थ्रीने याला डिव्हिजिबल आहे टू इंटू वन टू अपॉन फाय हा झाला फिफ्थ एक्झाम्पल आता आपण फोर्थ बघू लक्ष द्यायचं आहे फोर्थ वन मध्ये सोल्युशन निगेटिव्ह फाय अपॉन थर्टीन डिवायडेड बाय सेवन अपॉन ट्वेंटी सिक्स अशी रेषा मध्ये नाही ओढ चुकून झालं आहे कीप इट इन द माइंड इज इक्वल टू निगेटिव्ह फाय अपॉन थर्टीन सिम्पल आहे हे याचं इन टू होईल ट्वेंटी सिक्स वरती जाईल ट्वेंटी सिक्स अपॉन सेवन एक स्टेप आपण सरळ दोन्ही फ्रॅक्शनचं मायनस निगेटिव्ह फाय इंटू ट्वेंटी सिक्स अपॉन थर्टीन इंटू सेवन इकडे भाग लागतो थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स मग काय राहिलं मायनस फाय इंटू टू अपॉन वन इंटू सेवन म्हणजेच काय होईल निगेटिव्ह टेन अपॉन सेवन निगेटिव निगेटिव्ह इथे लिहिलं इथे लिहिलं इथे लिहिलं एकाच ठिकाणी द्यायचं ओके okay, यानंतर लास्ट दोन एक्झाम्पल आपण ठेव म्हणजेच हा एक्झरसाइज आपला संपतो तर सेवन्थ एक्झाम्पल आहे नीट लक्ष द्या जरा सोल्युशन नाईन अपॉन एलेवन डिवाइडेड बाय मायनस एट फर्स्ट सॉल्व करतो आपण म्हणजे सेवन्थ इज इक्वल टू नाईन अपॉन एलेवन इन टू केलं इथे डिनोमीटर काय नाही म्हणजे वन असतो म्हणजेच मायनस वन अपॉन एट मग याचा आंसर काय होईल प्रॉडक्ट करणार आपण दोन फ्रॅक्शनचा नाईन इन टू सॉरी एक मिळा हा नाइन इंटू टू मायनस वन इज इक्वल टू एलेवन इंटू एट न्यूमरेटरचा न्यूमरेटरमध्ये डिनॉमिटरचा डिनॉमिटरमध्ये इज इक्वल टू नाईन इंटू मायनस वन मायनस नाईन एलेवन एट जा एटी एट हे झालं याचं आन्सर हा एक लास्ट राहिला एट एक्झाम्पल गिव्हन एक्झाम्पल फाय डिवायडेड बाय टू अपॉन फाय डिव्हिजनचं चिन्ह बघा दिसतो का, का नीट इज इक्वल टू फाय इन टू फाय वरती जाईल अपॉन टू एच एस फक्त इनवर्स लिहितो आपण आणि डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशनचा सिंबॉल लिहितो बेसिक कन्सेप्ट खूप वेळा ट्राय करा आपल्याला एक सवय अरे हे तर मला खूप सोपं आहे पण चार दिवसांनी विचारलं काही येत नाही जोपर्यंत कधीही विचारलं सोडवता येत नाही तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा हे परत परत तुम्हाला शिकायला मिळणार एकदा बेसिक सोडून दिलं तर पुढे कठीण कठीण होत जाणार म्हणून दुसरी मेथड आपली फाय इंटू फाय याचा काही नाही म्हणजे वन असतो अपॉन टू फायनल आन्सर असेल किती फाय फाय जा ट्वेंटी फाय अपॉन टू तर विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक वरचे आहे खूप प्रॅक्टिस करा ओवर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका कधीही विचारलं तरी तुम्हाला डिव्हिजन मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनचं यायलाच पाहिजे ओके या ठिकाणी मी थांबतो लॉकडाऊन जरी असला सुरक्षित राहा घरीच राहा अभ्यास करा नियमित अभ्यासाशिवाय आपल्याला दुसरा सोपा मार्ग यशाकडे नेणारा दुसरा नाही आहे बेस्ट ऑफ लक